सिंधुदुर्गमधल्या कणकवलीतील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. समजा तुम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आज जे तुम्ही बोलताय ते बोलला असता का असा थेट सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कामाला वाघ म्हणजे नारायण राणे अशी प्रशंसा त्यांनी केली. तसंच फक्त 6 महिन्यांचं मुख्यमंत्रीपद मिळालेल्या राणेंना 5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आता इथे कोणाला प्रचाराला यायची गरज लागली नसती असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर 10 पैकी 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत असताना प्रकल्प राज्याबाहेर का गेले असा सवालही त्यांनी केला. मला मुख्यमंत्रीपद हवं होतं, मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही, म्हणून मी विरोधात हे नव्हतो. तसं मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला. यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला. मी नाही विरोध केला त्याच्यासाठी. आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना, हे तुमचं ज्याला ते 2.5 वर्षाचं जे काही झंगाड होतं ना, 2.5 वर्ष मला द्या, 2.5 वर्ष तुम्हाला घ्या, समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमचे 2.5 वर्ष, आज बोलला असतात का हे? जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का? नसता बोललात. कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात. मग आता काय बोलणार? ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली खाली.